नमस्कार मित्रांनो, मी राजेश श्रीखंडे। आज आम्ही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पत्नी, आज यांचा जन्मदिवस आहे 3 जानेवारी, अशा माता बहिणी भगिनीसाठी आम्ही आज सावित्रीबाई ज्योतिबा फुले ह्या आमच्या अग्रदैवत आमच्या सरस्वती माता आम्ही म्हटले हो, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत म्हटल्या जाते अशा सावित्रीबाई फुलेंचा आज 3 जानेवारी 1832 यांचा जन्मदिवस झाला। या 1832 यांनी अनेक लहान होत्या, त्या काळात पेशवे होते, इंग्रज लोक होते, अशा काळात ब्राह्मणाचे मनुष्यत्व वजन होतं। त्यांचे 1840 त्यांचे लग्न झाले, वयाच्या त्या 18 वर्ष होत्या। 1848 त्यांनी पहिली शाळा सुरू केली, भिडेवाडा ह्या शाळेत त्यांचा शिक्षणाचा पहिली शाळा। मग त्यांनी अनेक शाळा सुरू केल्या, त्या शाळेचा विषय या कार्यामध्ये फतिमा शेख ह्या मुस्लिम शिक्षिका यांनी मदत केली। ब्राह्मण शिक्षक विष्णुपंत खत्ते वामनराव खडाकर यांनी बी त्यांना मदत केली आणि त्यांनी भिडेवाडा इथे पहिली शाळा सुरू केली। नंतर असे पुण्यामध्ये 8 शाळा चालू केल्या आणि पहिल्या शाळेत त्यांच्या 8 विद्यार्थी होते आणि त्यामध्ये 4 ब्राह्मण होते, 1 धनगर होते, 1 मराठा होता, असे त्यांच्या शाळेचे विद्यार्थी होते। त्यांनी अनेक कार्य केलं, पण त्या कार्याला आम्ही त्यावेळेस मनुस्मृतीला मानणारा वर्ग होता, मनुस्मृती हेवी होती, आमचा दलित पीडित ओबीसी संघ हा खूप मागं होता, त्यांना मानणारा वर्ग होता। त्या म्हणजे ते त्या कारण त्याच्या पहिले त्यांनी पेशवाई राज्यशाही पाहिली होती, त्यांनी अगर कोणी विरोधात गेलं तर किती हार अपेष्टा करायला करत होते, हत्तीच्या खाली टाकत होते, मारत होते, अशा लोकांना त्यांनी म्हणून तोंड चुकवून टाकले होते। ज्यांनी मगड्या केल्या महा त्यांना कमरेला झाडू आणि गावाचा बाहेर काढून दिलं होतं, म्हणून कोणी बोलत नव्हतं। त्यावेळेस महात्मा फुले एका लग्नाच्या मेनू गेल्यामुळे त्यांना अपमान झाला, त्यांनी ठरवलं माझ्यासारख्याचा अपमान होते तर माझ्या दलित लोक ओबीसी लोकांचा किती अपमान होतो दिलं, अशा वेळेस त्यांनी त्यांनी संघर्ष केला। आपल्या सावित्रीबाई फुलेला घेऊन आपल्या वल्लाला समजून सांगून आपल्या वल्लाची त्या विनंती करून त्यांना घराच्या बाहेर जायच होतं, कारण वडिलाला मजबूर होते, वडील दुःखी होते, पण त्याला घराबाहेर काढलं आणि त्यांनी घराबाहेर निघाल्यानंतर घराबाहेर जाऊन आपल्या जेवणाची सोय नाही केली, त्यांनी लोकांच्या जेवणाची सोय केली, शिक्षणाची सोय केली आणि अनेक ग्रंथ लिहिले, अनेक शिक्षण केला। सावित्रीबाई फुले 1848 पहिले भिडेवाडा इथे शाळा उघडली, अनेक लोकांनी मदत केली, 8 शाळा केल्या, शिक्षणाचे कायदे बनवले, इंग्रजांसोबत राहून त्यांनी सायमन कमिशनर त्यावेळेस होते, त्यावेळेस त्यांनी सिंगला सांगितलं तुमच्या इथे वरतून शिक्षण प्रणाली होत असेल पण आमच्या भारतात तसं नाही, आमच्या भारतात आम्हाला खात्री नाही आहे, कारण आमच्या भारतामध्ये मनुस्मृती ही वजनदार आहे आणि ज्यांना दाबते त्यांना दाबत असते आणि जे दाबत म्हणून आमच्या लोकांना खालतूनच वळतं यावं लागेल, म्हणून त्यांनी शिक्षण कायदे बनवून घेतले आणि शाळा चालू केल्या आणि शिक्षण कायदा झाल्यामुळे अनेक मुली शिकल्या आणि आज आम्ही पाहत आहे राष्ट्रपती आमच्या प्रतिभाताई पाटील बनल्या, आम्ही पाहतो इंदिरा गांधी आमच्या पंतप्रधान म्हणल्या, आम्ही पाहतो आमच्या जयललिता मतनाताई ममताताई आणि आम्ही अशा अनेक स्त्रिया की ज्या किरण बेदी सारख्या अनेक IPS अधिकारी कलेक्टर अनेक होत आहे, आज बी शिकत आहे, पण आज बी कुठेतरी खंत आहे। खंत अशी आहे, इलेक्शन लागलं मुलींना आरक्षण असतं, लेडीजला आरक्षण आहे, आम्ही आमचे राज्यकर्ते लोक आमचे गावातले ग्रामपंचायत सदस्य जिल्हा परिषद सदस्य पंचायत आपल्या बायको उभं करते आणि तिच्या मागे गोल 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 फिरत असते, अशा लोकांना तिकिटा देऊन कामाच्या राजकारणी लोकांनी आपल्या पत्नीला नक्कीच उभं करा, पण तिच्या भोवता दिसणारी अंदर एंट्री देऊ नका, तिच्या भोवता फिरू नका, तिला स्वतंत्र विचार करू द्या, ती तुमच्याची स्त्री आहे, तुमची माता आहे, तुमची बहीण आहे, तुमची पत्नी आहे, तिला मोठं होऊ द्या, ती चांगले विचार करते, चांगला बुद्धी असते, लेडीजला खूप सुंदर बुद्धी आहे आणि एक लेडीज घर चालवते तशी एक लेडीज एक पूर्ण गाव चालू शकते, एवढी ताकद तिच्यात आहे, तिच्या भोवता भोवता फिरू नका आणि आपलं कार्य करा, आपले धंदेपाणी करा आणि तिला उभा असेल तर 5 वर्ष तिला कार्य करू द्या, 5 वर्षांनी ती आपलं काम करेल, विचार करेल काय करेल, अशा लोकांना माझी नम्राची विनंती आहे। तसंच आम्ही एक मालिका पाहत होतो सावित्रीबाई फुलेची, ती मालिका त्या टीव्हीमधून बंद झाली, कारण पाहणारा प्रेक्षक नाही, अरे असं कसं होईल पाहणारा प्रेक्षक, तुमची आमचे हरी नरके सरांनी लिहिलेली कादंबरी असेल किंवा त्यांनी त्यांचा सपोर्ट होता, पण आम्ही जशा सासू सुनेचे झगडे, क्राईम,
किंवा रंगमाचा वेगळा बबड्या काय काय नाव आहे ते अनेक सिरियल पाहतो पण दाखवतात कारण ऍड खूप आहे अशी एक भाग दिवस ते यायच्या पहिले 6 महिन्यापासून ऍड चालू होते साला कायची द्यायची आणि सावित्रीबाई फुलेची एक सिरियल आली कोणाला ऍड पाहायला भेटली कोणा माहिती झालं सावित्रीबाई फुले सिरियल लागली आणि अशा लोकांनी बनवली आणि गव्हर्नमेंटचे काम आहे अशा सिरियलला जसं तुम्ही एखादं सिरियल टीव्ही पिक्चर चांगला असतो त्याला टॅक्स फ्री करतात तसंच महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांच्या टीव्ही चॅनलला तुम्ही सपोर्ट करून जास्तीत जास्त ऍड करून जास्तीत जास्त महिलांपर्यंत पाठवा आणि महिलांनी पहा आणि झगडे स्त्री झगडे पाहणं बंद करा आणि सावित्रीबाई आणि सामाजिक क्रांती अग्रदूत ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची मालिका नक्कीच पहा आणि शासनाने बंद त्यांनी बंद केली असून ते चालू करा आणि आम्हाला माहीत झालं पाहिजे की ही सिरियल चांगली आहे आपण सर्व लोक पहा आणि आजच्या ह्या क्रांती ज्योतिबाई सावित्रीबाई फुले शासनाने दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवलं आहे आम्ही भुजबळ साहेब जे मिनिस्टर आहे त्यांनी पुढाकार घेतला उद्योगजी ठाकरे साहेबांनी पुढाकार घेतला आघाडी सरकारनेच पुढाकार घेतला यांच्या सभा मनस्पूर्वक स्वागत करून आणि अभिनंदन करून आम्ही त्यांना त्यांच्या आयुष्यात ऋणभूत फिरणार नाही असेच तुम्ही सावित्रीबाई फुले दिवस घेतल्यामुळे प्रत्येक शाळेमध्ये आता सावित्रीबाई फुले हा दिन करणे आवश्यक झालं आहे ह्या वर्षी कोरोना आहे तर ठीक आहे पण पुढच्या वर्षी चांगला आहे मोठा करा शिंदेखेडा राजा इथे अशा सावित्रीबाई फुलेच्या दिवसाची मोठा महोत्सव होतो तसंच आमच्या नागपूर जिल्ह्यात आमच्या महाराष्ट्रात आमच्या विदर्भात प्रत्येक ठिकाणी झाला पाहिजे हीच माझी इच्छा होतो आपण हे बोलून माझे 2 शब्द बोलून मी आपलं विषय संपवतो जास्तीत जास्त लोकं सावित्रीबाई फुले यांच्या सिरियल पहा पुस्तके वाचा विचार करा आणि त्या काळातल्या स्त्रीने दगडे भोंदे खाल्ले तुम्ही कमीत कमी पुस्तक वाचून कमीत कमी 1 घंटा तर द्या टी व्ही सिरियलला आणि टी व्ही सिरियल पहा आणि त्यांनी किती त्रास घेतला आणि नंतरच ठरवा आणि ह्या बाकी सिरियल बंद करून टाका आणि डोकं खराब करते डोकं खराब झालं म्हणजे तुम्हाला माहीत आहे टी व्ही सिरियल कसं राहते पागल करून टाकते जे सासू झगडा करून त्याची पुट्ट उपाशी राहते तर तो झगडा करते पुट्ट आज तर ते बबड्या बबड्या म्हणते ते सिरियल खराब आहे बैताल आहे अरे तो झाला पहिले बापाले मारते बाप राहत नाही मग हा करते मग माया जाते मायेचा विरोध करते ज्याम जन्म जाते ना शिक्षण जन्म दिला थ्याम ना उलटशी तर काहीतरी दाखवत नाही काम पण टाइमपास करून देते असे सिरियल पाहू नका तुमचे लोक खराब करू नका आणि सर्व लोकांनी सावित्रीबाई फुलेचे सिरियल पाहण्यासाठी आणि सावित्रीबाई फुलेचं फेसबुकवर सर्वांनी व्हायरल करा आणि जास्तीत जास्त लोकांनी सावित्रीबाई फुलेचा मान सन्मान म्हणून आज दिन सावित्रीबाई फुलेचा होता म्हणून मी हे 2 शब्द बोललो आपण सुद्धा जास्तीत जास्त लोकांनी पुस्तकं वाचा वाचन करा हीच माझी इच्छा आहे आणि आपण मी सुद्धा वाचून जातो म्हणून बोलू शकतो नाही तर पहिले बोलता येत नव्हतं नमस्कार जय हिंद जय भारत